ओम नमः शिवाय। श्रोतेहो, सोमवारचा दिवस हा भोलेनाथ यांना समर्पित आहे। या दिवशी भोलेनाथांची पूजा पूर्ण विधीद्वारे केली जाते, यासह त्यांचे मंत्रही जपले जातात। धर्मग्रंथानुसार सोमवारचा शिव उपवास केला तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। या दिवशी केवळ भगवान शिवच नाही तर पार्वती देवीची ही पूजा करण्याचा नियम आहे। सोमवारी शिवव्रताचे पालन केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांनी दिवसातून एकदाच भोजन करावे। पूजेच्या वेळी भोले शंकरांची आरती आणि कथा वाचली पाहिजे। यासह भोले शंकरांची मंत्रही जप केले पाहिजेत। आपण पूजेच्या वेळी जप करावा असा शिव मंत्रांचे पठन करूया। आपण कोणकोणते मंत्र आहेत त्यामध्ये सर्वात पहिला मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र। तो असा आहे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयम मामृतात। आणि दुसरा जो मूळ मंत्र आहे तो आहे ओम 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 नमः शिवाय। महादेवाचे प्रभावशाली मंत्रामध्ये दुसरा आहे ओम साधो जाते नमः, ओम वामदेवाय नमः, ओम अघोराय नमः, ओम तत्पुरुषाय नमः। आणि दुसरा जो मंत्र आहे शेवटचा तिसरा ओम ईशानाय नमः, ओम ह्रीम ह्रूम नमः शिवाय। श्रोते हो, व्हिडिओ बनवण्यामागे दुसरे काहीच कारण नव्हते। महाशिवरात्र आलेली आहे 18 तारखेला शनिवारच्या दिवशी, तर त्यानिमित्तानेच थोडीशी महादेवांची जी भक्ती आहे, जी पूजा आहे, जी सेवा आहे ती आपल्या हातून घडली पाहिजे। या निमित्तानेच हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू होता। श्रोते हो, नक्कीच आपल्याला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। या महाशिवरात्रीला शिव जागरण करा, रात्रभर जागा, महादेवांचे नामस्मरण करा। जसे की मी मागील व्हिडिओमध्येही सांगत आहे की शिव तांडव स्तोत्र पाठ करा, हा जो महामृत्युंजय मंत्र आहे याचे पठण करा, पंचाक्षरी जो मंत्र आहे ओम नमः शिवाय नमः शिवाय याचे देखील आपण रात्रभर या मंत्राचे जप करावा। आणि महादेवांना प्रसन्न करण्याचा याहून सोपा काही मार्ग नाही। महादेवांची आपल्यावर जर कृपा झाली तर आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या जीवनाचे सार्थक होते। तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे सदस्य व्हा, एवढीच आपल्याला विनंती आहे। धन्यवाद। ओम नमः शिवाय।